दोघांचंही लग्नाचं वय झालंय. दुसरीकडे कुठे जावई शोधत बसण्यापेक्षा आपल्या विशाललाच माझा जावई करून घ्यायचा विचार आहे. काय साहेब, जरा स्पष्ट बोललात तर बरं होईल. काय वार्ता करतो? नाही, एकदम 2 लाख वाढवून मागितली म्हणजे देव कोपलाच म्हणायचं की. हे बघा साहेब, तुमची केस म्हणजे माझ्यासाठी चॅलेंज आहे. पुन्हा मग वेळ पडली तर आपण तेवढे पैसे सुद्धा देऊ, पण पैसे देऊनही नागेश सुटला तर? हो ग, तू बरोबर म्हणतेस. मी डॅडींना विचारून बघते की जर तो वकील केस हरला नाही तर पैसे परत देईल का म्हणून. ठीक आहे, बघ, विचारून बघ. आणि तो नाही बोलला तर? मला तुझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचंय. बर, बोला. सुमती, सरळ सरळच विचारत्या, तुझ्या लग्नाचा वगैरे काही विचार केलास की नाही? काकू, हे काय मध्येच काढलं? मध्येच नाही, हीच योग्य वेळ आहे. अगं, आम्हाला वाटतं आता तुझं लग्न व्हावं. तू तुझा जोडीदार निवडला असशील तर तसं सांग, नाहीतर आम्ही स्थळ बघायला सुरुवात करतो की. काकू, एवढी घाई नको. मी अजून लग्नाबद्दल विचार केलेला नाही. नाही केलास ना, मग आत्ता करशील असं मला वचन दे. अग, जरा स्वतःचा विचार कर. आश्रमाची काळजी तू करू नकोस. आश्रम सांभाळायला आम्ही दोघं आहोत. तुम्ही दोघं इथे आल्यापासून मला आश्रमाची काळजी बिलकुल नाही. नाही ना, मग पटकन लग्नाचा निर्णय पक्का करून टाक बघू, म्हणजे आम्ही पुढची तयारी करायला मोकळे. काकू, तुम्हाला ही मुलगी एवढी जड झाली आहे का हो? नाही ग बयो, कोणत्याच आई बापाला आपली मुलगी जड होत नसते, पण हा निसर्ग नियम आहे. मुलीची पाठवणी करताना आई बापाचं काळीज किती जड होत हे तू आई झालीस की तुला कळेल. झोप आता, खूप उशीर झालाय ना. गुड नाईट काकू. गुड नाईट. अग, उद्या मी नाश्त्यासाठी साबुदाण्याची खिचडी करीन म्हणते. चतुर्थी आहे ना उद्या. काकू, तुम्हाला जे वाटेल ते करा. तुम्ही काय करता ह्यापेक्षा तुम्ही केलेले चवदार पदार्थ आम्हाला खायला मिळतात हेच खूप आहे. पुरे पुरे, खूप झालं कौतुक माझं. झोप आता, उद्या लवकर उठायचंय ना. झोप. हॅलो, आज आज काकूने माझ्याजवळ लग्नाचा विषय काढला. विचारत होत्या कोणी बघून ठेवलं आहेस का म्हणून. मला नाही जमणार त्यांना सांगायला, तू आला की तूच सांग त्यांना. चल, मी ठेवते फोन आता, बाय. नमस्कार. तुम्ही डायरेक्ट आत कसे आलात? स्वतःच्या पायांनी चालत आलो. नाही, ते दिसलं मला, पण मी अपॉइंटमेंट शिवाय कोणाला भेटत नाही, तेव्हा तुम्ही जाऊ शकता.
माझं नाव नागेश म्हात्रे. माहिती आहे मला. तुला आता हे पण ठाऊक असेल की नागेश म्हात्रे जेव्हा कोणाची काय म्हणतात ती सदिच्छा भेट घेऊ इच्छितो तेव्हा तो कोणाची कधी वेळ घेत नाही. नुसत्या नागेश म्हात्रेने आवाज करायचा अवकाश तो माणूस स्वतःहून मला भेटायला येतो. तुमच्या आवाजाला घाबरणारे घाबरत असतील, मी त्या घाबरणाऱ्यांच्यातली नाही. या उलट ज्या आवाजाचा मला त्रास होतो तो आवाज कसा बंद करायचा हे मला चांगलंच माहिती. काय वार्ता करते? काही काही आवाज असे असतात जे बंद करण्याची ताकद कुणामध्येच नसते. विजेचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, करता येईल का बंद? अशा वेळी मी माझ्या कानात कापसाचे बोळे घालून ठेवते. म्हणूनच प्लॉटच्या डिलिंगसाठी दिलेली मुदत तुला ऐकू आलेली दिसत नाही असं मला वाटतं. काय हरकत नाही, आता जर का कानामध्ये कापसाचे बोळे घातले असतील तर ते पहिला काढून टाक, कानाची भोका साफ करून नीट ऐक. यो प्लॉट मला पाहिजे म्हणजे पाहिजे, नागेश म्हात्रेला जी गोष्ट आवडते पाहिजे असते ती काय वाटेल ते करून मिळवतच. आणि मी प्लॉट नाहीच दिला तर? वीज आहे की नाही? वीज आकाशातली वीज नुसतीच कडकडत नाही, कवा कवा खाली कोसळते. ज्याच्या अंगावर कोसळते त्याचं काय होते मी तुला सांगायची गरज नाही. तुमचं बोलून झालं असेल तर तुम्ही जाऊ शकता. जाणारच आहे का? इथं राहायला आलोय. होय, मुदत संपली एवढीच आठवण करून द्यायला आलोय. त्या ताबडतोब निर्णय कळवा नाहीतर. मी तुम्हाला या आधीही सांगितलंय की त्या प्लॉटवर मला माझ्या आईच्या नावाने शाळा बांधायची. बांधा की मी तुम्हाला दुसरा एक प्लॉट घेऊन देतो. हा, तिथं आईच्या नावाने, बापाच्या नावानं, आज्याच्या नावानं, सगळ्यांच्या नावानं बांधा. इथं नको. मग एक काम करा ना, तुम्ही जो दुसरा प्लॉट मला देणार आहात ना त्याच्यावरच तुम्ही तुमचं हॉटेल बांधा. तुला सरळ सांगून कळत नाही वाटते, माझीच भाषा वापरायला पाहिजे तुला. हे बघा मिस्टर नागेश म्हात्रे, तुम्ही कुठल्याही भाषेत सांगितलं ना तरी माझं उत्तर नाही असंच असणार आहे. काय वार्ता करते? नाही तुला तुझं उत्तर बदलायला लावलं तर नागेश म्हात्रे नाव नाही सांगणार. हॅलो पूनम. हा ममता बोलते. उद्या जरा ऑफिसला ये, तुझ्याशी बोलायचं आहे. बॉस, नागेशची खबर घेऊन आलोय. कोणती? तो नागेश ममताच्या ऑफिसमध्ये गेला होता. काय, नागेश म्हात्रे आणि ममताच्या ऑफिसमध्ये? इम्पॉसिबल. मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. तुम्ही मला त्या नागेशवर वॉच ठेवायला सांगितल्यापासून मी स्वतः गुपचूप त्याचा पाठलाग करतो. तो कुठे जातो, कुणाला भेटतो याच्यावर बारीक नजर असते माझी. अजून काय खबर? तो नागेश स्वतः त्याच्या वकिलाकडे गेला होता. कोणता वकील? झुंजारराव. अरे तो तर आपला वकील आहे. ते आपल्याला आणि त्या वकिलाला माहिती आहे, पण लोकांना आणि कोर्टात तो नागेशचा वकील हेच माहिती आहे. हा,
तो नागेश वकिलाशी सल्ला मसलत बातचीत करायला काहीतरी गेला असेल, लेकिन मुझे इस बात ते ताजुब हो रहा है कि नागेश ममताच्या ऑफिस मध्ये का गेला असेल। त्याला मी जाताना बघितलंय, पण त्यांच्यात काय बोलणं झालंय हे मला कळू शकलं नाही। जर तुझी बात सच असेल तर जरूर दाल में कुछ काला है। बॉस खबर एकदम पक्की आहे, आतापर्यंत मी तुम्हाला दिलेल्या खबरी कधी खोट्या निघाल्यात? म्हणून तर नागेशच्या खबरी आणण्याची जिम्मेदारी मी तुझ्यावर दिलेली आहे। मग बॉस मी दिलेल्या खबरीवर नीट विचार करा, नाहीतर आपली गेम आपल्यावरच उलटेल। वार्ता खरी आहे, नागेश ममताच्या ऑफिसमध्ये का गेला होता याची खबर मला काढलीच पाहिजे। बॉस कदाचित ममताचा आणि नागेशचा जागेचा डिलिंग करायचा विचार तर झाला नसेल ना? मला नाही तसा वाटत, तसा असता तर मला समजला असता। कसा काय? अरे त्यांचा डील झाला असता तर नागेशनी मला पैशासाठी फोन केला असता। मग बॉस तो ममताच्या ऑफिसमध्ये का गेला असेल? ते पुन्हा मालिक मी तिला विचारतो, ती तुमच्याशी खरं बोलल असं मला वाटत नाही। का? कारण तिचा तुमच्यावर विश्वास नाही। त्या दिवशी तुम्ही त्या वकिलाला पैसे देणार आहात का आणि त्या वकिलाने केलेली डिमांड खरी आहे का असं मला विश्वासात घेऊन विचारत होती। मग तू काय बोलला? मी हे सगळं खरं आहे असं सांगितलं। गुड, व्हेरी गुड। लेकिन पूनम पण अजून वकिलाच्या डिमांड विषयी ममताशी बोलले की नाही काय कळत नाही। बॉस मला असं वाटतंय 10 लाखाचं डिमांड ममताला जरा जास्त वाटली असेल असं मला वाटतंय। तसं असतं तर पूनम मला बोलली असती, ती कुठे गेल्या काय कळत पण नाही, तिचा मोबाईल बी लागत नाही। बॉस तुम्ही त्या वकिलाला फोन करून विचारा ना की तो नागेश कशासाठी आला होता ते। हॅलो वकील साहेब, खिलनानी बोलतोय। बोला खिलनानी साहेब, तुमच्याकडची अमाऊंट माझ्याकडे कधी पाठवताय? ह्याला ह्याला फोन केला तर पैसा बिगर काय बातच करत नाही। हॅलो हॅलो खिलनानी साहेब। हा हा बोलो वकील साहेब बोलो। काय हो, पैशाचं नाव काढल्यावर तुमच्या फोनची रेंज कट झाली? नाही नाही, जरा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे साहेब, म्हणून पैसा काय पैसा मिळेल 2-3 दिवसात। जास्त उशीर करू नका, त्या नागेशला 2 लाख जास्त सांगितले तरी पण त्याने ते गुपचूप आणून दिले। आमचे पैसे पण भेटतील तुम्हाला 2-3 दिवसात, ते सांगण्यासाठीच फोन केला होता साहेब। ठीक आहे, ठेवू मग मी फोन? ठेवा। जानी, नागेश वकिलाकडे त्याची फी देण्यासाठी गेला होता आणि आता वकील विचारतोय तुमचे पैसे कवा मिळणार। मग आता आता पूनम आल्याबिगर काय बी डिसिजन घेता येणार नाही। ती आली की मी तिच्या संगती बात करतो, तू आता घरी जा। पण बॉस मी जे तुम्हाला पूनम मॅडम बद्दल सांगितलंय ते त्यांना सांगू नका। नाही सांगणार, नागेश वकिलाकडे गेला होता हे आपल्याला कळला, पण नागेश ममताच्या ऑफिसमध्ये का गेला होता हे कळला नाही, हे मी नागेशकडूनच काढून घेईन। ते कसं काय बॉस? जानी खेळणानी बोलतात मला, कसं आणि काय ते आता बघच तू। हा बोल रे बाबा, बोल खिलनानी, लय दिवसांनी फोन केला। अरे तुझ्या केस संबंधी पेपर मध्ये वाचला ना म्हणून फोन केला, काय मदत बिदत लागली तर सांगा मला। एवढी काळजी करतो का रे माझी? मग एक टायमाला दोस्ताच्या सुखामध्ये सामील नाही झालो तरी बी चालेल, पण दोस्त अडचणीत असताना त्याला मदत करणं हा फर्ज आहे। अरे माझ्या दोस्ता काळजी करू नको एवढी माझी, तू मी केस जिंकणार आहे, कारण माझा वकील आहे की नाही तो लय हुशार माणूस आहे बाबा, आतापर्यंत आयुष्यामध्ये एक पण केस हारलेला नाही तो। कोणता वकील? झुंजारराव। हा अरे त्याच्याबद्दल लय ऐकलंय। तो तुझा वकील असेल ना तर तू केस नक्कीच जिंकशील 100%। बोल
काय बोलतो? अरे म्हणून तर तुला बोललो ना, फिकर नको करू. बर, तुझ्या त्या वर्सोवेचा प्लॉटचं काय झालं रे? अजून तरी काय झालं नाही, देशमुखची पोरगी तयार होत नाही. तुला तर बोललो मी, तुझ्या पोरीला सांग तिला समजावून सांगायला, पण साला तू पण काय करत नाही. अरे मी माझ्या पोरीला तिला समजावायला सांगितला, लेकिन तिचा पण ती ऐकत नाही. अरे लेका, ही केस मध्ये उभी राहिली नसते ना तर त्या ममता कडनं प्लॉट मी कधीच हासिल केला असता. मग आता तू प्लॉट घ्यायचा विचार कॅन्सल केला काय? नाही 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 नाही, प्लॉट तर घेणारच रे बाबा, प्लॉट घेणारच. त्या ममताला तिच्या ऑफिस मध्ये जाऊन स्वतः ढोस देऊन आलोय मी. मग ती राजी झाली का? नाही झाली, पण होईल. तुझी पैशाची जमबाजम झाली का? नाही चालू आहे. तुझा डील करायचा फायनल झाला ना का मला सांग, मी पैसा देतो तुला. बोल काय बोलतो? पहिलं या केसचा निकाल लागू दे. एका मर्डर मधनं बाहेर आलो की दुसरं मर्डर करायला मोकळा. म्हणजे ममताचा पण तू? पॉलाट दिला नाही तर ममताचा पण गेम वाजवणार मी. खेळ तू फक्त पैशांची सोय कर. ठीक आहे, चल ठेव का फोन? हा ठेव, फोन ठेव. केस जिंकलो की नाही की मग तुला फोन करतो, मी एकत्र पार्टी करू जंगी. पार्टी करायला तू केस जिंकला तर पाहिजेस. कितना बजा कुठे जाते तर सांगून जात जा. मी किती टाइम तुझा रास्ता बघत होतो. मी तुम्हाला कुठे जाताना विचारते? कुठे जाता, काय करता, नाही ना? मग तुम्ही सुद्धा मला विचारायचं नाही. पूनम, मी तुझा समजा ऐकून घेतो म्हणून वाटेल तशी बातचीत करू नको माझ्याशी. मी तुझा बाप आहे, विसरू नकोस. हो, आई गेल्यावर आई नसलेल्या मुलीचे संगोपन करताना एक आदर्श बाप आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या लक्षात घेऊन तिला वाढवत असतो. तसं तुम्ही मला वाढवलं असतात ना, तर तुम्ही माझे वडील आहात हे मला सांगण्याची गरज तुम्हाला लागली नसती. बापाचा फर्ज निभावण्यात मी कुठं कमी पडलो सांग मला. पैसा, नोकर चाकर, बंगला, गाडी समजा तुझ्या पायाशी आणून उभा केला मी. बोल काय बोलते? हो दिलत, तुम्ही मला हे सगळं दिलत, पण मी ते लाथाडलं. कारण हे समजा तुला रेडीमेड मिळालं ना म्हणून तुला त्याची किंमत नाही. हे सगळं नकोच होत मला. मला हवं होत ते माझ्या लहानपणी दुरावलेलं माझ्या आईचं प्रेम. ते तर तुम्ही मला कधी दिलं नाहीतच. उलट आई गेल्यानंतर आपल्या इस्टेटीला वारस कोण देणार म्हणून तुम्ही दुसरं लग्न केलं. गलत. मी दुसरं लगीन केला ते तुला आई मिळावी म्हणून. आणि तुझ्या प्रेमात दुसरा कोणी वाटेकरी नको म्हणून तुझ्या दुसऱ्या आईला मी मूल होऊ दिलं नाही. डॅडी, माझ्याशी खोटं बोलू नका. तुमच्या दुसऱ्या बायकोच्या गर्भाशयाचं ऑपरेशन झालंय आणि म्हणून तिला मूल होऊ शकत नाही, गोष्ट मला माहितीये. उगाचच आदर्श बापाचा आव आणू नका. तुमचं माझ्याकडे काय काम आहे ते पटकन बोला. त्या वकिलाचा फोन येऊन गेला. तो बोलतो नागेशची केस हारायची असेल तर लवकरात लवकर पैसा पाठवून द्या. वकिलाच्या अमाऊंट बद्दल ममताशी बोलणं झालंय माझं. मग काय बोलली ती? तिला अमाऊंट खूप जास्त वाटली. मग ती पैसा देणार नाही असं बोलली काय? नाही नाही, ती बोलली की एवढा पैसा देऊन जर वकील केस हरला नाही तर तो पैसे परत देईल का? तो लई हुशार वकील आहे, पण पैशाला तेवढाच आशिक आहे. तो केस कशा पाहिजे जिंकल? तो केस जिंकला
तर त्याचा 8 लाखाचं नुकसान नाही का होणार? 8? तुम्ही तर 10 म्हणत होतात. चुकून तोंडामध्ये आला. मी त्याला पहिला 8 मध्ये पटवायला बघत होतो ना, म्हणून. डॅडी, तुम्ही त्या वकिलाशी ना एकदा क्लिअर बोलून घ्या. त्याला विचारा, जर तो केस हरला नाही तर तो पैसे परत देईल का म्हणून. नाहीतर आधी केस हर आणि मग पैसे घे. ठीक आहे, मी बात करून बघतो त्याच्याशी. पण एक गोष्ट ध्यानामध्ये ठेव, गरज आपल्याला आहे. आपल्याला गरज आहे हे त्याला दाखवायचंच नाही म्हणजे झालं. आणि त्यालाही पैशाची गरज आहेच ना. ठीक आहे, मी बोलतो त्याच्याशी. गुड नाईट. मी थोडस आपल्या मायाबद्दल तुझ्याशी बोलणार आहे. आता काही दिवसात तुझं लग्न होईल. त्याआधी तुझ्या दीचंही लग्न ठरलं असतं तर बरं झालं असतं. अहो, तुम्ही अजिबात काळजी करू नका पप्पा. दीचं लग्न ठरल्याशिवाय मी अजिबात लग्न करणार नाही. मी फक्त तुम्हाला इतकंच विचारायला आलोय की 8 लाख ही अमाऊंट जरा ज्यादा आहे. तवा हे बघा, आता 1 रुपया देखील कमी होणार नाही.